आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा परिसरात दूधगंगा पात्राबाहेर पाणी पातळीत तब्बल 5 फुटाची वाढ. सदलगा एकसंबा बेडखेळ परिसरात दूधगंगा नदीची पाणी पातळी 5 फुटांनी वाढली असून पाणी पात्राबाहेर आलं आहे. राधानगरी आजरा काळमवाडी परिसरात काल दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच सदलगा एकसंबा बेडखेळ भागातही काल दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे दूधगंगा पात्रात पाणी झपाट्याने वाढत आहे. पाण्याची पातळी 5 फुटांनी वाढली आहे. पाणी पात्राबाहेर पडल्यानं दूधगंगा काठावरील विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे माळा भागातील नेज, शिरगाव, वडगोळ आदी भागातील पिकांना मात्र जीवदान मिळालं आहे. तर सदलगा भागात ऊस लावणीस वेग आला असून आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सदलगा परिसरात गेल्या 24 तासात 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दूधगंगा नदीची पाणी पातळी 531.705 मीटर इतकी झाली आहे. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.